सख्यानो मी स्नेहल, आम्ही शेलटकर्समध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते मस्त असाल, छान असाल, उत्तमच असाल. गेले 2-4 दिवस झाले एवढा पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय, मग ठरवलं चला भजी करूया. काल मी बटाट्याची भजी केलेली आणि त्याच्या आधी परवा डाळवडे केलेले. मी डाळवडे करता करता प्रथमेश आला तळायला, म्हणाला थांब मम्मी मी तळतो. त्यांनी तळले, बटाट्याच्या भजीला पण त्यांनीच मदत केली. तर ह्याच वेळेला असं नाही, तो मला दर वेळेला मदत करतो. मग कधी कॉफी करून दे, कधी नॉनव्हेजचे पदार्थ तर तोच करतो, मग सगळं करतो तो. बिर्याणीपासून त्याला सगळं येतं. तो ही जे स्वयंपाक घरात मला मदत करतो ते बघून अनेक त्याच्या मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे यार प्रथमेश तुझे हे बी आता आहे, अरे तुझे हे बी आता आहे. त्याच्या मैत्रिणी म्हणतात, वा काकी मज्जा आहे तुमची, तुम्हाला प्रथमेश सगळं मदत करतो, छान मदत करतो, तुम्हाला सगळं हातात ताट आणून देतो. तर ही जी सवय आहे ना, ही आपण लावायची असते मुलांना. आता याचं कारण कसं झालं की मी जायची ऑफिसला, त्याच्यामुळे माझी मुलं इंडिपेंडंट बनली, स्वतःच करायला लागले. कारण तेव्हा मी करून जायचे जेवण, पण जेवण केल्याच्या नंतर कधी त्यांना अधेमध्ये भूक लागली तर काहीतरी करून खायची त्यांना ती सवय होती. म्हणजे मधल्या वेळचं काहीतरी खाणं करणं, मग तेव्हा ते असे काय त्या नळ्या असतात ना, त्या यायच्या, मग ती मुलं माझी तळून खायची किंवा काहीही त्यांना जमेल तसं ते काहीतरी करून खायचे. तर ही जी सवय आहे ही आपणच आपल्या मुलांना लावायला पाहिजे असं मला तरी वाटतं. बऱ्याच घरांमध्ये मी आजही बघते की बऱ्याच घरांमध्ये मुलांना काही एक कामं येत नाहीत. मग ते कचरा काढणं असो, लादी पुसणं असो, पाणी भरणं असो, त्याचबरोबर कपडे धुणं असो, जेवणाची तर गोष्टच वेगळी. ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा त्या मुलांना येत नाहीत. मग ती आवरावर करायला पण आली पाहिजे मुलांना. आज आपण म्हणतो, आज आपण आया तरुण असतो तोपर्यंत सगळं करतो, अरे तू नको करू. किंवा ना मुलांची कामं आईना पसंत येत नाहीत, मम्मी लोकांना पसंत पडत नाहीत, म्हणून मग किंवा ती मुलं कामं वाढवून ठेवतात. म्हणून जास्त करून मम्मी लोक मुलांना कामं करायला देत नाहीत. पण मी तर म्हणते द्यायची मुलांना कामं करायला. अशी कामं जर मुलांना मुलांकडून करून घेतलीत किंवा त्यांनी केलेल्या कामाचं जर तुम्ही कौतुक केलं तर मुलं तीच कामं अधिक छान रीतीने करतील. मग ती कुठलीही कामं असू दे, झाडू मारणं असू दे, कपडे धुणं असू दे, कपडे वाळत घालणं असू दे, कपड्याच्या घड्या करणं असू दे, त्याचबरोबर जेवणातली भांडी घासणं असू दे, भांडी लावणं असू दे, स्वयंपाक करणं असू दे, भाज्या चिरणं असू दे, जी जी कामं येतील ती सगळी मुलांना आली पाहिजे असं माझा तरी कटाक्ष लहानपणापासून, म्हणजे प्रथमेश लहान असल्यापासून होता. प्रथमेशचे पप्पा म्हणजे सतीशला तर सगळी कामं यायची, अगदी पाट्यावर लाल मिरची वाटण्यापासून देखील तो करायचा. तर बऱ्याच घरातून मी असंही बघितलेलं आहे की पुरुष असे ताटावर बसतात, म्हणजे टेबलावर बसतात, आणि बायका बिचाऱ्या घामाघूम त्यांना डोसे आणून देतात, चपात्या वाढतायत, भाकऱ्या वाढतायत, आणि सगळ्यांचं सगळं झालं की मग या बायका बिचाऱ्या आपल्या बसणार जेवायला. तर कुठेतरी हे चित्र आता बदलायला पाहिजे. पूर्वीच्या काळी मला अजूनही आठवते, जेव्हा मी जायची आमच्या गावी तेव्हा आधी पहिली पुरुषांची पंगत लागायची, मग बायकांची. अजूनही ना मला वाटतं यूपीला वगैरे किंवा अजून दुसऱ्या राज्यामध्ये पहिलं पुरुषांना प्राधान्य दिलं जातं, मग आधी पुरुषांची पंगत बसते. मग लहान मुलं असलं तरी त्यांना देणार नाहीत, आधी पुरुषांना, मग लहान मुलांना, मग बायकांना. कुठेतरी हे चित्र बदलावं असं मला तरी वाटतं की ज्या पूर्वीच्या बायका चला नोकऱ्या करत नव्हत्या, पहिलं फक्त घर आणि घरच सांभाळायच्या, तेव्हा ती अशी पद्धत होती की स्त्रियांनी बस घरकामच करायचं आणि सगळं पुरुषांना शेतातून पुरुष लोक यायचे किंवा मुंबईत असतील तर ऑफिसमधून यायचे, मग ते दमलेले असतील, थकलेले असतील, म्हणून त्यांना ते सर्वात गरम गरम आधी जेवण द्यायचं आणि मग बाईने जेवायचं. पण आता चित्र बदललेलं आहे, आता पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना अधिकच स्त्रिया जास्त कामं करतात, पुरुषांच्या आधी उठतात, सगळा स्वयंपाक करतात, ऑफिसला जातात, येतात, आल्या आल्या पदर खोचून कामाला लागतात. मला वाटतं स्त्रिया जेवढी कामं करतात त्याच्यापेक्षा कमी कामं पुरुष करत असतील. ऑफिसमध्ये देखील असंच असतं, स्त्रिया जास्त कामं करतात कारण स्त्रिया सिन्सिअर असतात. पुरुष काय करतात, लंच टाईममध्ये जातील, कुठे सिगरेट प्यायला जातील, कुठे चहा प्यायला जातील आणि टाईमपास करतात. पण बायकांचं असं नसतं, लेडीज स्टाफ खूप सिन्सिअर असतं, त्याच्यामुळे त्यांना ऑफिसमध्ये आणि मेन म्हणजे काय असतं, त्यांना
कुठेतरी स्त्री आहे म्हणून त्यांना कुठे खालीपणा नको असतो ऑफिसमध्ये, की मी माझ्या कामाने मी छाप पाडेन सर्वांवर, असं त्या बाईचं वागणं असतं. त्याच्यामुळे ती तिथे सुपिरियर दिसण्यासाठी, म्हणजे कामामध्ये सुपिरियर होण्यासाठी ती आपलं सर्व कष्टपणाला लावत असते आणि तिथे सुद्धा छान काम करत असते. तीच गोष्ट घरी आल्यावर तिची होते. बिचारी दमून येते पण तिला कोणी पाण्याचा एक ग्लास देखील विचारत नाही. आल्या आल्या सासू असेल तर ती सासू जाईल, घरातून निघून जाते, मुलांना तिच्या म्हणजे तिच्या हातात सोडते आणि स्वतः खाली जाईल फिरायला. मग ही मुलं ज्या मुली असतात त्या येतात, बिचाऱ्यांना चहा प्यायचे पाणी प्यायचे देखील सवड मिळत नाही. आल्या आल्यामुळे त्या मुलांमध्ये रमतात, म्हणजे मुलांमध्ये त्यांना रमावं लागतं, त्यांचं सगळं बघावं लागतं, त्यांना काय हवं नको ते, आणि मग लगेच स्वयंपाकाकडे वळावं लागतं. तर असं हे जे चित्र आहे ना, मी अजूनही अनेक घरांमध्ये बघते. तर मला वाटतं कुठेतरी असं चित्र बदलायला पाहिजे आणि स्वतःच्या घरातली जी स्त्री आहे, जी सासू आहे, तिने आपल्या सुनेला, आपल्या मुलीला की म्हणजे तुम्ही आता ऑफिसमधून आलात तर तुम्ही जरा वेळ बसा आणि पुरुषांना कामाला लावायला पाहिजे. मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष दोघंही ऑफिसला जातात, दोघंही थकतात, तर दोघांनी मिळून मिसळून कामं केली तर ते संसार छान चालतील. आणि तुम्ही जे करता की नाही त्याचंच अनुकरण आपली मुलं करतात. मग मुलं बघतात की अरे आपले पप्पा आपल्या मम्मीला मदत करतायत, मग आपणही आपल्या मम्मीला मदत करूया. मग तोही जेव्हा त्याचं लग्न होईल तेव्हा तोही त्याच्या बायकोला मदत करेल. असं आपण जे करतो ते आपले अनुकरण आपली मुलं करतात, त्यांचं अनुकरण त्यांचे मुलं करणार, हे असं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. पूर्वीच्या काळी असं चित्र नव्हतं. पूर्वीच्या काळी बायका सगळी कामं करायच्या, पुरुष बाहेरची कामं करायचे. तर तसंच ते चित्र आजपर्यंत ते तसंच चालू आलेलं आहे. पण आता त्याच्यात एवढा बदल झालेला आहे, पूर्वीच्या बायका घराबाहेर पडायच्या नाहीत, आताच्या बायका घराबाहेर पडतायत. तर हे समजून घ्यायला पाहिजे आणि मुलांना देखील मुलगा आणि मुलगी हा भेद न करता जी कामं मुलगी करते तेवढी सगळीच कामं मुलांना आली पाहिजेत. आणि हा नियम कटाक्षाने आईबरोबर वडिलांनी देखील पाळायला पाहिजे. बऱ्याचदा घरात आता वडील काहीच बोलत नाहीत, म्हणजे अगदी अरे माझी सोना माझी बापू करून त्या मुलीला अगदी लाड करतात. पण हे अगदी चुकीचं आहे असं मला वाटतं. मी असं म्हणत नाही की आयुष्यभर नंतर आपण म्हणतो की अगं लग्नानंतर तुला आयुष्यभर करायचंच आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आता आई बिचारी स्वयंपाकघरात एकटी काम करते, तर मुलीला आतून असं वाटलं पाहिजे, मुलाला देखील असं आतून वाटलं पाहिजे की अरे मम्मीला आपण मदत करूया. आई तिथे जेवण गरम करते तर मुलांनी ताटं घेतली पाहिजे, मुलींनी ग्लास घेतले पाहिजेत, नवऱ्याने पाण्याच्या बाटल्या आणल्या पाहिजेत. तिघांनी मिळूनही सगळी कामं जर वाटून घेतलीत ना तर त्या एकट्या स्त्रीवर जो कामाचा लोड येतो तो कमी होईल असं मला वाटतं. तुमच्या घरात मुलींबरोबर मुलांना देखील कामाची सवय लावली आहेत का? आणि जर लावली नसेल तर नक्की लावा. आणि काही काही घरात अजूनही मुलींना सवय लावली नसेल तर ती देखील लावा. मग मुलगा आणि मुलगी दोघांनाही सगळी कामं आली पाहिजेत असं मला तरी वाटतं. आणि आशा करते आजचा हा व्हिडिओ, आजचे माझे विचार तुम्हाला पटलेत का? जर आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला जर कोण नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, सख्यांना काळजी घ्या.